नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भारिप बहुजन महासंघाचे येवला तहसीलवर घंटानाद आंदोलन. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी संपूर्ण राज्यभरात दलित तरुण व नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणे तसेच दंगलीस जबाबदार असलेले संभाजी भिडे यांना त्वरित अटक करण्यात यावी या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने येवला तहसील कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्यात आले. भीमा कोरेगाव हल्ल्याचे मुख्य सूत्रधार मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांना त्वरित अटक करावी. भीमा कोरेगाव हल्ला प्रकरणातील बहुजन बांधवावर सर्व गुन्हे मागे घ्यावे. ओबीसी, VJNT, SBC या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाढवून सरसकट 100% देण्यात यावी. SC ST विद्यार्थ्यांना थकीत शिष्यवृत्ती तत्काळ अदा करावी. TIS TIS विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या. शेतकऱ्यांच्या 7/12 उतारा कोरा करा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मुक्तिभूमी येवला येथील वीज कनेक्शन त्वरित जोडण्यात यावी. येवला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या प्राप्त मागणीनुसार मागेल तेथे पाणी पुरवठा करणारे टँकर सुरू करण्यात यावे. येवला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. नवीन रेशन कार्ड त्वरित देण्यात यावे. आदी मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने येवला तहसील कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्यात आले. तहसीलदार नरेश बहिरम यांनी निवेदन घेण्यात आले. त्याप्रसंगी संजय बगारे, भाऊसाहेब आहिरे, सुदाम पडवळ, राहुल सोनोने, शिरीष पान पाटील, अशोक मोहर, फरदीन शेख, शेरूभाई आदी जणांची उपस्थिती होती. महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेबांच्या आदेशानुसार घंटानाद आंदोलन करण्याची आदेश आदरणीय बाळासाहेबांनी दिल्यामुळं आज आम्ही येवल्यामध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या घेऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत. संपन्न झालेलं आहे आणि म्हणून या भीमा कोरेगावच्या दंगलीचा जो प्रमुख सूत्रधार आहे तो मनोहर भिडे त्यांना अजून काही अटक होत नाही आणि त्यांचं जावयाप्रमाणे त्यांना वागणूक हे सरकार देत आहे. म्हणून आम्ही सरकारचा या ठिकाणी तीव्र स्वरूपात निश्चित करतो आणि मनोहर भिडेंना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालतो आहे. येवल्याहून संतोष भटावसह ब्युरो रिपोर्ट. नमस्कार महाराष्ट्र.